नमस्कार, ज्योतिष किचन मध्ये आपले स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत भरली कंटोळी आणि ही कंटोळी आपण 10 ते 15 दिवस फ्रोजन करून ठेवू शकतो, म्हणजे जेव्हा आपल्याला ती खायची असतील तेव्हा आपण ती फ्रीज मधून काढून तळून खाऊ शकतो। आणि अजूनपर्यंत जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राइब नसेल केलं तर माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा, आणि जर ही तुम्हाला व्हिडिओ आवडली तर तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक करा। भरली कंटोळी बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे ही कंटोळी आहे। हे कंटोळ्याचे आपण दोन भाग करून अशा पद्धतीने साफ करून घेतलेले आहे। बेसन, मीठ, तांदळाचं पीठ, हे तीळ आहेत आपण भाजून घेतलेले आहेत। ही आलं, लसूण, मिरची, कोथिंबीरची पेस्ट आहे। हळद, लाल तिखट, गरम मसाला पावडर आणि कोथिंबीर। आता ही कंटोळी आपल्याला उकडवून घ्यायची आहे। आता ही बघा, कंटोळी आपण उकडून घेतलेली आहे। हाय फ्लेमवर 5 मिनिटं आपण कंटोळी उकडून घेतलेली आहे। आता हे कंटोळीला आपल्याला फोकनी असं टोचून घ्यायचं आहे। सर्व कंटोळीला आपल्याला असं करून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने सर्व कंटोळी आपण असं करून घेऊया। आता आपल्याला आतली स्टफिंग करून घ्यायची आहे, त्यासाठी आपण भाजलेलं बेसन घेतलेलं आहे। पाच चमचे भाजलेले बेसन घेतलेलं आहे। 3 चमचे तांदळाचं पीठ भाजून घेतलेलं आहे आपण। ह्याच्यामध्ये आलं, लसूण, मिरची, कोथिंबीरची पेस्ट घातली आहे आपण। हे भाजून घेतलेले तीळ आहेत, हे आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचे आहेत। कोथिंबीर, गरम मसाला पावडर, हळद आणि लाल तिखट। मीठ घालायचं आहे चवीनुसार। आता याच्यात थोडं थोडं पाणी घालून हे सांड मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला। आता हे सारण तयार झालेलं आहे आपलं। आता आपण एक कंटोळ्यामध्ये हे सारण भरून घेऊया। आता बघा, ही कंटोळी आपली भरून झालेली आहे। तुम्ही ही लगेच ट्राय करून खाऊ शकता, आणि तुम्हाला जर ही फ्रोजन करून ठेवायची असतील तर ही प्लेट आपल्याला 1 ते 1.5 तासासाठी फ्रीजमध्ये अशीच ठेवून द्यायची आहे। त्याच्यानंतर ही कंटोळी आपल्याला एका एअरटाईट कंटेनरमध्ये भरून आपल्याला डीप फ्रीजर करून ठेवायची आहेत, आणि आपल्याला पाहिजे तेव्हा ही आपण तळून खाऊ शकतो। ही कंटोळी आपण 10 ते 15 दिवस डीप फ्रीज करून ठेवू शकतो। आता बघा, 1.5 तासानंतर ही कंटोळी फ्रीजमधून काढलेली आहेत आपण। ही कंटोळी एकदम ड्राय झालेली आहेत, आपल्या हाताला लागत नाही आहेत ही। आता ही एअरटाईट कंटेनरमध्ये भरून ठेवायची आहेत आपल्याला। अशा पद्धतीने सर्व कंटोळी आपल्याला एका डब्यात भरून ठेवायची आहे, आणि आपल्याला जेव्हा पाहिजे तेव्हा आपण ही फ्राय करून घ्यायची आहे। आता हा डब्बा आपल्याला डीप फ्रीजरमध्ये ठेवून द्यायचा आहे। हे बघा, 5 दिवसानंतर मी हे डीप फ्रीजरमधून काढलेलं आहे,
आता तळण्याच्या आधी आपल्याला एक तास हे बाहेर ठेवायचं आहे. एका पॅन मध्ये आपल्याला तेल घ्यायचं आहे. आपली ही कंटोळी शॅलो फ्राय करायची आहे. मीडियम फ्लेम वर ही कंटोळी आपल्याला तळून घ्यायची आहे. आणि टर्न करून घेऊयात. हे थोडा वेळ फक्त आपल्याला फ्राय करून घ्यायचं, कारण आपण कंटोळी उकळून घेतली होती आणि आपल्या बॅटरी ते जे आपण पीठ घातलं होतं ते भाजून घेतलं होतं. आता दुसऱ्या साईडने आपल्याला व्यवस्थित करायची आहे. ही कंटोळी आपली फ्राय झालेली आहे, ही काढून घेऊया. बघा, आपली ही भरली कंटोळी तयार झालेली आहे. ही डिश तुम्ही नक्की करून बघा, तुम्हालाही नक्की आवडेल. आणि जर ही डिश तुम्हाला आवडली तर माझ्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका.